शहर परिसरात जलवाहिनीचे वॉल तसंच चेंबरची झाकणं ही रस्त्याच्या वर आल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघाताला इथं खुलं निमंत्रण मिळतं. सोलापूर शहरातील वाहतूक ही धोकादायक आहेच आहे. त्याशिवाय इथले जलवाहिनीचे वॉल आणि ड्रेनेजचे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. आपण पाहतोय ते चित्र MIDC परिसरातल्या बनशंकरी हॉटेल नजीकचं आहे. इथं रस्त्याच्या वर आलेला जलवाहिनीचा वॉल वाहनधारकाच्या नजरेस पडतच नाही आणि अपघाताला इथं खुलं निमंत्रण मिळतं. रिक्षा, कार, दुचाकी या वॉलला धडकून अपघात झाल्याची बरीच उदाहरणं नागरिक सांगतात. रस्ता खचला की पाण्याचा वॉल्व असा रस्त्याच्या वर आणला गेलाय याचं उत्तर कुणाकडेही नाही आहे. मात्र इथे अपघाताला खुलं निमंत्रण मिळत आहे. अशीच गत याच परिसरातल्या ड्रेनेज लाईनच्या चेंबरची आहे. चेंबरची झाकणं अशी रस्त्यावर आली आहेत. या झाकणाला चुकवण्यासाठी वाहनधारकाला कसरत करावी लागते. त्यातून अपघात घडतात. ज्याला परिसर नवा असा वाहनधारक सरळ या चेंबरच्या झाकणाला धडकून झालेले अपघात हे नेहमीचं झालंय. रोडच्या मध्ये एक वाल आहे, नळाचं मोठं वाल आहे. ते वालामुळे कित्येक गाड्या रोज स्पॉन्सर होते, कित्येक अपघात होतात. अजून त्याच रोडच्या पुढच्या बाजूला एक मोठं ड्रेनेजचं खड्डा आहे. ते खड्ड्यामुळे कित्येक लोक पडतात. आता कोण इथं बघत नाहीत काय नाही. या जे आपली सोलापूर महानगरपालिका आहे, मी त्यांना विनंती करतो, या नळ आणि या ड्रेनेजची जे हा एक जे मोठं खड्डा आहे, या तर त्याला बुजवायला पाहिजे, नाही तर एक कळायला घ्यायला पाहिजे नळा. आमच्या शहरात कशा पद्धतीची कामं होत आहेत याचं हे उदाहरण. बाकी सुधार कधी होणार याचं उत्तर कुणाकडेही नाही.